दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच संकटात असलेला शेतकरी आणखीनच संकटात सापडण्याची शक्यता आहे, कारण ऐन उन्हाळ्यात कांद्याच्या किमतीला उठाव नसल्याचं चित्र आहे. सर्वसाधारणपणे किमान 10 रुपये किलो दरानं विकला जाणारा कांदा आता फक्त 3 ते 5 रुपये किलो दरानं विकला जातोय. कांद्याच्या उत्पन्नामागे वीज, पाणी, मजुरी, वाहतूक या सर्व बाबींचा विचार केला तर हा खर्च 8 ते 9 रुपयांपर्यंत जातो. नागपूरच्या या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात कांदा 150 ते 250 रुपये मण दरानं विकला जातोय. त्यामुळे आता उत्पादन खर्च कसा काढायचा हा प्रश्न कांदा उत्पादकांपुढे आहे. 3 रुपये 4 रुपये खर्च सुद्धा नाही निघून राहिला, काय करावं काही समजून नाही राहिलं. बिजलीचा खर्च सुद्धा निघत नाही, भाडा सुद्धा निघत नाही. भाडं पाहिलं 3 रुपये किलो 2 रुपये किलो इथे खपून राहिला, गाडीचा सुद्धा भाडा निघत नाही. मौलिक मूल्य जे आहे ते किसानांना भेटून नाही राहिलं, आणि जे पेरत आहे त्याच्या मोबदल्यात जे भाव मिळायला पाहिजे होतं ते बिलकुल भाव मिळत नाही, आणि मार्केटमध्ये आणून किसानाचा भाव बेभाल विकले जातात. नागपूरच्या या कळमना बाजारात रोज सुमारे 35 ते 40 ट्रक कांद्याची मागणी असताना 70 ते 80 ट्रक कांदा इथे दाखल होतो. अमरावती आणि मराठवाड्यातून कांदा विक्री करता बाजारात येतो. कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यानं किमती पडल्याचा दावा जरी येथील विक्रेते करत असले तरीही प्रत्यक्षात किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 15 ते 20 रुपये किलो आहे. किसान अभी पोषण तो ये है इस मार्केट की, किसानों का अभी कोई खर्चा नहीं निकल रहा है. पोषण ये है कि कांदा 100 रुपए से लेकर 300 रुपए तक बिक रहा है. जो प्याज 100 रुपए बिक रही है उसको भी उतनी लागत आती है, जो 300 रुपए बिक रहा है उसको भी लागत उतनी ही आती है. 2.5 से 3 रुपए किलो किसान का खर्चा आ रहा है, और प्याज 2 रुपए 1.5 रुपए किलो के भी किसान के साथ में पैसे नहीं जा रहे हैं, इसलिए किसान का भी लागत भी नहीं निकल रही है. किसान पे दोहरा संकट आ गया इस पोषण. कांद्याच्या किमती येत्या काळात आणखी खाली येण्याची भीती आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात आणखी किती दिवस अश्रू कायम राहणार? अखिलेश आळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.